नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी धनंजय. आपण पाहता शेती गुरुजी. आज आपण पाहणार आहोत अण्णा अटकळे यांच्या मशीनचा गोटा. तर शेतकरी मित्रांनो, जर का आपण नवीन असाल तर आपल्या शेती गुरुजी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन बटनही दाबा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहण्यास मिळतील. शेतकरी मित्रांनो, हा चॅनल खास शेतकऱ्यांसाठीच आहे. या चॅनलवरून आपल्याला शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ पाहण्यास मिळणार आहेत, म्हणून आपण शेती गुरुजी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, या ज्या म्हशी आहेत त्या पंढरपुरी जातीच्या उत्तम प्रतीच्या चांगल्या खाणीतील आहेत. तरी शेतकरी मित्रांनो, यांचे कसे नियोजन असते, त्यांना किती खर्च झालेला आहे हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, यांनी गोठ्यामध्ये आपल्या मशीनला त्रास होऊ नये, डासापासून त्रास होऊ नये, तसेच उन्हाळ्यामध्ये शेडमधील वातावरण थंड राहावे म्हणून त्यांनी आपल्या शेडमध्ये पंखे बसवलेले आहेत, तेही आपण पाहणार आहोत. तसेच या म्हशी त्यांच्या गाडीमागे कशा धावतात हेही या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. त्यांना चांगल्या पद्धतीने शिकवण दिली आहे की ज्यावेळेस ते गाडी घेऊन बाहेर पडतात त्यावेळेस त्या म्हशी त्या गाडीच्या मागे जे काय गाडीला स्पीड आहे त्या स्पीडने धावतात, हेही आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा, चला सुरू करूया. साहेब अभिमन्यू अटकळे, गाव पत्ता सांग. गाव तुम्हाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर. ठीक आहे. आपल्याकडे म्हशी कोणत्या जाती आहेत सर? वरगावळावर जाती पंढरपूर. किती आहेत म्हशी आता? 5 म्हशी, 5 रेड आहेत. बरे. हा साधारणतः हा व्यवसाय कधीपासून आपल्या? मी 4 वर्ष झालं करतोय. ठीक. या म्हशी तुमच्या म्हणजे कितीला घेतली? आपण खर्च किती झाला? ही साधारण कमीत कमी 5 म्हशी माझ्या 8 ते 10 लाखाच्या पुढची आहेत. बरं बरं. म्हणजे जास्त महाग आहेत. ठीक आहे. दूध किती देतात एक साधारणतः म्हैस? 6.5-7.5-7.5 लिटर एक एक म्हैस माझी होती. मग एकूण महिन्याला आपल्याला यांच्यापासून किती म्हणजे बिल निघते डेअरीला? सरासरी बघा, माझं 2 टायमाचं म्हणलं तर 50 लिटरच्या पुढं दूध जात आहे. बरं बरं. ठीक आहे. दुधाचा दर किती मिळतो आपल्याला? आता आपण किरकोळ 50 विकतोय रतीबाला, डेअरीला कमी. ठीक आहे ठीक आहे. आता यांना साधारण खाद्य काय देता तुम्ही दूध जास्त देण्यासाठी वगैरे? सर की गहू, म्हशी, कळणा आणि हरभऱ्याची आंब आहे. ठीक आहे. असं काय सकस आहार अजून काय दुसरा वेगळा? दुसरं काय नाही, मकवान करावा. ठीक आहे. यांना जो चारा देण्याची पद्धत काय आपली म्हणजे कटिंग करून? कुठे करून किती वेळा देता दिवसातून? 2 वेळा. किती किती किलो एका म्हशीला साधारण? साधारण मला 30 किलोचा एक टप आहे, तो 2-2 टप एका म्हशीला टाकतो. ठीक आहे. यांचा दिनक्रम कसा असतो साधारणतः सकाळपासून संध्याकाळपर्यंत? काय नाही, सकाळी एकदा 2 तासांच्याकडे येऊन गेलं की पुन्हा दिवसभर यायची काय गरज नाही. दिवसभर आपल्या मुक्तगोट्यात इथं मोकळे असतात. ठीक आहे. या मुक्तगोट्याचा आपल्याला फायदा काय झाला असं काय जाणवतो का? हो, या म्हशीपासून असं आहे की माझा मुक्तगोटा असल्यामुळं मला शेतीसाठी ह्याचा भरपूर फायदा आहे. आणि हे मुक्त गोठ्यात जे शेण पडलेलं असतं ह्याला तुडवून म्हशी बारीक करतात, त्याच्यावर लघवीही करतात आणि ती शेतीला मी शेणखत असं बारीक करून वापरतोय. इतर कुठलाही खत शेतीला वापरत नाही. राईट राईट राईट. ठीक आहे. आता अजून रेड्या ज्या आहेत या जन्मलेल्या तुम्ही विकताय का ठेवताय? आता ही ठेवलेत मी, पहिले विकलेत. ठीक आहे. आपल्याला काय या म्हशी विकायच्या आहेत का यामधल्या? यातल्या 2 देणार आहे फक्त आता पलीकडल्याकडे. ठीक आहे. आपला मोबाईल नंबर सांगा, ज्यांना कोणाला हवा असेल तर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करा. 99-22 हा पुढे 31-16-82. ठीक आहे ठीक आहे, चालेल. तर आता मला प्रत्येक म्हशीबद्दल थोडीशी माहिती द्या मला. या म्हशीबद्दल सांगा, हे किती वर्षाची आहे आणि किती वेळ व्यताची आहे? ही साधारण 3 ते 3.5 वर्षाची आहे. बरं. व्यात किती वाय? दुसरा आहे आता, येली आता, हे 4 दिवस झाले. बरं बरं. किती दूध देते आता सध्या? मला 4 दिवस आहे तिला येऊन. 4.5-4.5 लिटर तिला दूध आहे आता. ठीक. पिचवा. ही जी समोरील रेडी आहे, या रेडीचे काय किती किती वर्षाचे आहे? ही रेडी जन्मताना 7.5 महिने जन्मली होती. बर बर बर. कारण हिला डॉक्टरनी मला 5 दिवसाची गॅरंटी दिली. बर बर. ही रेडी मी जाताना केलेली आहे, हिला आता 2 वर्ष पूर्ण झालीत बा. बर. ठीक आहे. मारती
ठीक आहे. पुढील म्हशी या रेडीची काय वय? हिला 1.5 वर्ष झालेलं आहे. द्यायचंय काय आपल्याला? विकायचंय का? ही नाही द्यायची, रेड्या नाहीत कुठल्या द्यायच्या, फक्त ती 2 म्हशी तेवढ्या कडजे देणार आहे. ठीक आहे. या म्हशीबद्दल काय सांगाल? किती वय? 2.5 वर्ष झाले. ठीक. ही पुढील? या पुढील रेडीला 2.5 वर्ष कम्प्लीट झाले. बर बर. गाभण वगैरे आहे का? नाही नाही, अजून दात सुद्धा लावलेला नाही, आदत मध्ये वासरू. ठीक. या म्हशीचं सांगा जरा. ही आता हिच चौथ पोटातलं वेत आहे. बर बर. हा. आणि ही म्हैस सगळ्याच गुणांना चांगली आहे. बर बर. दुधालाही चांगली आहे, गाडी मागं पळायला चांगली आहे. किती दूध देते ही? 6 लिटर पिळते एका टायमाला. आता 7 महिन्याची गाव आहे. ठीक आहे. या म्हशीबद्दल सांगा. ही म्हैस प्युअर जातीवंत पंढरपुरी. बर. ह्या म्हशीचं वैशिष्ट्य असं आहे की ही म्हैस एकदम जातीवंत प्युअर गावळार. बर बर. किती दूध देते ही? 6 लिटर देते. व्यात? व्यात हिचं 14 आहे. ठीक. ही बी 5 महिन्याची गाव आहे आता. बर बर. किती दूध देते? त्या दोघीत 13 लिटर एका टायमाला दूध घेतोय आपण. बर. दोघींच? दोघींच. बर. किती वेळ व्यताची येते? ही चौथे. ही 6वा आहे. हा जोड देणार आहे आपण. 3 म्हशी आणि 5 रेड्या ठेवणार आहे, कारण आपला बाकीचा व्यवसाय जास्त असल्यामुळं जास्त म्हणजे जनावरावर आपलं थोडं दुर्लक्ष व्हायला लागलेलं असतं. ठीक आहे. त्याच्यामुळं आपण हे देणार आहोत 2 म्हशी. ठीक. आता या मुक्त गोट्याबद्दल माहिती सांगा. साधारणतः या शेडला किती खर्च आला आपल्याला? त्या शेडला साधारण 1-15-20 हजार या पुढे गेलेत. ठीक आहे. मी पहिल्यांदाच असं गोठ्यात फॅन लावलेले पाहतोय, तर हे कशासाठी काय सांगाल याबद्दल? हे मसरांना संध्याकाळला मच्छर चावते. बर बर. आणि त्यांना म्हणजे कसं जास्त गर्दी नाही वाढू नये म्हणून आपण गर्भाला कुठलाही त्रास होऊ नये यासाठी हे फॅन लावलेले. ठीक आहे. गार म्हशी राहण्यासाठी. आणि हा जो एरिया आहे तो किती वेळ सोडता मोकळ्या या म्हशींना? दिवसभर आपल्या म्हशी मोकळाच असते. म्हणजे ज्या वेळेस धारा काढायच्या त्या टायमिंग मध्ये काढायच्या वेळेस फक्त आपण बांधतो यांना. दिवसभर पूर्ण यात मोकळे असतात. ही जेवढं पडलेलं शेण आहे तेवढं पूर्ण म्हशी तुडवून असं बारीक बुकटी करतात याची. आणि बारीक बुकटी केलेली आपण असं गोळा करून ढिगार मारतो. ज्या वेळेस आपल्याला शेतीला वापरायचं आहे त्यावेळेस ही उचलून नेऊन शेतीला टाकतो. या ठीक आहे. ठीक. याला आपण कामगार किती ठेवले ते याच्यावर काय आहेत का? एकच आहे. एकच कामगार सर्व काय बघतो? काय बघतो? ठीक. दारा फक्त मी स्वतः काढतो. हे छोट हे किती किती महिन्याचं आहे? हे 7-8 महिन्याचं आहे. बर. काय सांगाल शेतकरी बांधवांना आपल्या की चांगल्या पद्धतीच्या म्हशी म्हणजे चांगलं दूध उत्पादन घेण्यासाठी आणि हा म्हशीपालन व्यवसाय यशस्वी होण्यासाठी कोणत्या काळजी घेणे गरजेचं आहे सांगा? या म्हशीपालनचं हे काय बरं का, ह्याचं स्वतः मालकानं जास्त लक्ष देणे. बर. हां. आणि याच्यापासून उत्पन्नही चांगलं आहे, करणाऱ्यालाही चांगलं आहे. व्यवस्थित लक्ष देणे, व्यवस्थित ध्यान देणे, 2 टायमाला वेळेवर बघणे, एवढं जरी केलं तरी यांना काय आजार नाही, काय नाही, काय नाही. बरं. ठीक आहे. पंढरपूर जातीबद्दल तुम्ही काय सांगाल? इतर जातीपेक्षा ही कोणत्या म्हणजे चांगली कशी आहे म्हणाल आपण म्हैस? चांगली म्हणजे याचं कसं आहे माहीत आहे का, ही बाकीच्या मसऱ्यापेक्षा ही जात बाजाराला कधी बळी जात नाही, कुठल्या ह्याला ही होत नाही, म्हणजे सगळ्या गोष्टीनं सर्व गुण संपन्न आहे ही वस्तू. ठीक आहे. ठीक आहे. चालेल. ठीक आहे. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आभारी आहोत. पिल्लू भी शिकले.
जाऊ द्या यमा पार्क।